15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला गुरुजींसमवेत शासकीय कर्मचारी कडक इस्त्रीच्या कपड्यात आणि झेंड्यांपुढे मात्र आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गतवर्षीच्या जुन्या गणवेशात उभं राहावं लागलं. शालेय सत्र सुरू होऊन 2.5 महिने उलटून गेले तरी सरकारनं निश्चित केलेला गणवेश विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच मिळणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाहीये. स्वातंत्र्य दिन सोहळ्याला तरी आदिवासी विद्यार्थ्यांना नवा गणवेश मिळेल अशी आशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना होती. मात्र अकोले तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतील 1 ते 7वीतील 3,442 विद्यार्थ्यांना आता तरी गणवेश मिळणार का असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत राज्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सन 2024-25 या वर्षात शालेय गणवेश, नाईट ड्रेस, पीटी ड्रेस आदी वस्तू पुरवठ्याकरिता श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित सोलापूर या संस्थेकडून खरेदी करण्यासाठी 95,19,48,555 रकमेची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. विशेष म्हणजे इतका मोठा निधी देताना अर्थमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाची परवानगी न घेता हे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे या योजनेत आदिवासी विभागाच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनी मोठा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य, गोटी मार्केट कमिटीचे संचालक तथा आदिवासी समाजाचे नेते हरिदास लोहकरे यांनी केलाय. आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो. राजूर आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाअंतर्गत 21 शासकीय आश्रमशाळा असून 1,523 मुली आणि 1,919 मुलं असं एकूण 3,442 विद्यार्थी आहेत. तर शाळेत पहिल्या दिवशी नवीन गणवेश सक्तीचे होते, मात्र शाळा सुरू होऊन 2.5 महिने झाले परंतु एकही गणवेश शाळेत पोहोचला नाही. तर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणवेश देण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याला विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल अशी अपेक्षा होती, पण शासनाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना फोल ठरली. त्यामुळे तालुक्यातील 3,442 शालेय विद्यार्थ्यांनी जुन्याच गणवेशावर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा केला, तर काही विद्यार्थ्यांनी रंगीबिरंगी गणवेश घालून स्वातंत्र्यदिन साजरा केला. ही अतिशय गंभीर बाब आहे. ही वास्तव भयान परिस्थिती अकोलेसह नाशिक जिल्ह्यात असताना आदिवासी विकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी 2 दशकांनी नव्या गणवेशात स्वातंत्र्यदिन साजरा या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र या उलट परिस्थिती खूप वेगळी आहे. आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त तथा राजूरचे माजी प्रकल्प अधिकारी संतोष ढुवे यांनी या गणवेश प्रकरणात मोठी अफरातफर केल्याची चर्चा आश्रमशाळांमध्ये सुरू आहे. आदिवासी आश्रमशाळेचे सत्र सुरू होऊन साधारणतः 2.5 महिने होत आहेत, तर दिनांक 31 जुलै 2023 शासन निर्णयान्वये गणवेश पीटी ड्रेस, पीटी शूज, सॉक्स, नाईट ड्रेस, लेखन साहित्य आणि सामुग्री इत्यादी बाबी थेट लाभ हस्तांतरण DBT लाभातून वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे गणवेश व शैक्षणिक साहित्य आदिवासी विभागाकडून देण्यात येणार आहे, परंतु गणवेशाचं गांभीर्य अजून सुद्धा राज्य शासनाला नाहीये आणि राज्यात गणवेश वितरणाचा ठेका एकाच ठेकेदारास दिल्यानं ठेकेदारांना वेळेत पुरवठा देखील केला नाहीये. त्यामुळे आणखी किती दिवस मोफत गणवेशापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागणार आहे याबाबत संभ्रम आहे. अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालण्याची गरज आहे. अकोल्यातील आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती खूपच भयानक असून अनेक इमारती गळत आहेत, तर काही ठिकाणी मुलांना जेवण व्यवस्थित मिळत नाहीये, स्वच्छता नाहीये असे अनेक प्रश्न आहेत. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि आश्रमशाळा परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट. माझे नाव रोहित जनार्दन टोपले, मी इयत्ता 8 शिकतो. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रतनवाडी युनिट मुख्य. तू जो हा ड्रेस घातला, हा ड्रेस तुझा घरचा आहे का स्कूलचा आहे? स्कूलचा आहे. तुला यंदा नवीन स्कूलचा गणवेश मिळाला का? नाही. तुझ्या मित्रांना? नाही. 2-3 वर्ष झालं दिले आली, पण मी 8वीला आले तेव्हापासून नाही. आदिवासी विकास विभाग आयुक्तालयामार्फत जे गणवेश पुरवठा झालेला आहे, त्या गणवेश पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झालेला आहे. आदिवासी विकास विभाग एका बाजूने म्हणतंय की आम्ही 15 ऑगस्टला सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले, तर आजची परिस्थिती अतिशय अवघड आहे. अकोले तालुका राजूर प्रकल्पाअंतर्गत अपवाद वगळता बऱ्याचशा आश्रमशाळींना गणवेश पुरवठा झालेलाच नाही. तर इगतपुरीमध्ये आपण या ठिकाणी खेड परदेशवाडी आश्रमशाळेवर आहे, आज या ठिकाणी या 20 तारखेला गणवेश पुरवठा झाला आहे. संबंधित संस्था जी आहे तिला हेतू ठेवून हे टेंडर दिले गेले आहे आणि वित्त विभागाची कोणतीही वित्तीय मान्यता न घेता या ठिकाणी त्या संस्थेला 95 कोटीचं एवढ्या मोठ्या रकमेचं टेंडर त्या ठिकाणी दिले गेले आहे. त्यात यापूर्वी जी DBT होती त्यातील रकमा आणि आत्ता खरेदीच्या रकमा यातही मोठी तफावत दिसून येते आणि एकंदरीत ह्या सर्व घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचं आहे. विशिष्ट हेतू ठेवून आणि
हेतू साध्य करण्यासाठी आयुक्त कार्यालयातून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, तरी ह्या गोष्टीची चौकशी होणे गरजेचे आहे. आदिवासी विकास विभागाने जर एवढ्या मोठ्या पद्धतीत, मला असा संशय आहे की वित्त विभागाची कोणती वित्तीय मान्यता न घेता परस्पर ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे. आदिवासी विकास विभाग यापूर्वी वादातीत होताच, परंतु एवढ्या मोठ्या पद्धतीत DBT रद्द करून आणि एखाद्या संस्थेला ठराविक हेतू ठेवून निविदा देणं किंवा टेंडर देणं योग्य नाही. हे जनतेची आणि आदिवासी समाजाची पूर्ण दिशाभूल आहे आणि गरीब विद्यार्थ्यांना वेळेत सर्व गोष्टी मिळणं गरजेचे आहेत. आज एवढ्या कोट्यावधीनं सगळा खर्च होतोय, परंतु शिक्षणाची गुणवत्ता पाहता आणि पुरवलेल्या वस्तूंचा विचार करता हे फक्त ठराविक ठेकेदारात पोहोचण्यासाठी आणि आयुक्त कार्यालयातले काही अधिकारी असतील, आयुक्त असतील, यांच्या सोयीसाठी ही प्रक्रिया राबवली जाते असं मला वाटतंय. हे प्रकरण पूर्ण तडीस नेल्याशिवाय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही काही सर्व थांबणार नाही. वेळप्रसंगी न्यायालयात जनहित याचिका दाखल करून या गोष्टीवर प्रकाश ज्योत टाकण्याचं काम आम्ही सर्व करणार आहोत. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20-50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग ₹50 सूट, तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट, तसेच इतरही खरेदीवर 20-50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1 अगस्ती कॉम्प्लेक्स, 2 बाजार तळ, अकोले. शाखा नंबर 2 होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75-88-51-33.